एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. 15 सप्टेंबर रोजी पहाटे हालेवरा मार्गावर पोलीस नाकाबंदी करत होते. यावेळी MH 33 T 44 78 ही तेथून जात होती. रुग्णवाहिका असल्याने पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले, पण चालकाने पोलिसांना पाहताच गाडी सुसाट नेण्याचा प्रयत्न केला. आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यातील ही संतापजनक घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 सप्टेंबर रोजी पहाटे हालेवरा पोलीस मवेली हालेवरा पिंपलीबुर्गी ह्या मार्गावर नाकाबंदी करत होते. यावेळी एक रुग्णवाहिका तेथून जात होती. रुग्णवाहिका असल्याने पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले, पण चालकाने गाडी सुसाट नेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी पाठलाग करत रुग्णवाहिका थांबवून तपासणी केली असता आत देशी दारूचे 10 बॉक्स व विदेशी दारूच्या 96 बाटल्या आढळल्या. ब्रह्मानंद रेणू पोंगाटी असे अटक केलेल्या ह्या डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टरला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. यामुळे आरोग्य वर्तुळ हादरले आहे. देशी विदेशी 88,060 रुपयांची दारू व रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे. उपनिरीक्षक अक्षय पाटील अधिक तपास करत आहेत.